शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन। एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना। या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही। व्हिजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स। अटी लागू। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पावित नगर शहरातील मधपूर बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन माऊली संकुल भुतकरवाडी प्रेमदान चौक या भागातील टपऱ्यातून सरस गुटख्याची विक्री केली जात आहे। राज्यात बंदी असलेले गुटखा चढेदाराने विक्री केली जात असून याकडे तोफखाना पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे। शहर उपनगरातील अनेक जण या भागात गुटखा घेण्यासाठी येतात। टपरी चालकांकडून गुटख्याची सरस विक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। पोलीस बंदोबस्तातील शहरातील ह्यूम मेमोरियल चर्च व गार्डन हॉल मान्यप्राप्त विश्वस्त मंडळाच्या ताब्यात देण्यात आले। विश्वस्तांनी गॅस कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून प्रवेश केला। यावेळी विश्वस्त व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर शहरातील मनमाड रस्त्यावर झोपडी कॅन्टीन परिसरात पेट्रोल पंपवर सीएनजी गॅस चारचाकी वाहन भरण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी लांबच लांब रांग लागली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। महापालिकेची जन्म मृत्यू नोंदणी विभागात कुणबीच्या 768 तर शिक्षण विभागात 407 अशा 1175 नोंदी आतापर्यंत आढळल्या आहेत। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात सर्वत्र कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू केली आहे। त्यात अहमदनगर महानगरपालिकेत कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू असून आतापर्यंत 1250 कुणबी नोंदी सापडल्या आहेत। मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरंगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेले शिंदीच्या महिला सरपंच प्रयागा लोंढे यांच्या विरुद्ध सामाजिक भावना दुखावल्याचा गुन्हा MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। याबाबत सीताराम आसाराम दानी यांनी पोलिसात फिरेद दिली आहे। फिरेदीत म्हटले आहे, शिंदी पोखर्डीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मनोज जरंगे यांच्या मागे कोण आहे तर मी आहे अशी पोस्ट केली आहे। त्यावर गावच्या महिला सरपंच प्रयागा लोंढे यांनी आक्षेपार्ह मजकूर टाकला। त्यांच्या विधानाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक राजेंद्र साधप यांनी तत्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथे संपत, मात्र तुम्ही पात्र News 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।